मोठी बातमी येते आता. गुवाहाटीत शिंदे गटाने उभारले प्रति शिवसेना. बंडखोर या आमदारांकडून शिंदेची गटनेता म्हणून निवड एकमुखाने झालेली आहे. शिंदेची गटनेता म्हणून निवड आपल्या बाबतीत आता निर्णय घेण्याचे अधिकार या आमदारांनी शिंदेना दिलेले आहेत. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या म्हणा किंवा औपचारिक दृष्ट्या पण शिंदेची ही शिवसेना आता तयार झालेली आहे. त्याला तुम्ही शिंदेसेना म्हणा नाहीतर शिंदेशाही म्हणा, पण आता शिवसेनेतले फूट शिवसेना फुटली हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. बंड वगैरे नव्हे, आता शिवसेना फुटली हे समोर दाखवणारी ही दृश्य आहेत. या सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्याचं समर्थन केलेलं, आपण आवाज ऐकूया. एकच आहे, जे काय सुख दुःख आहे हे आपलं सगळ्यांचं एक आहे. बरोबर, काही असेल तर आपण एकजुटीने किती काही येऊ द्या, आपलाच आहे, ते आपलाच आहे. पण मला तर तुम्ही जे म्हणालात ते नॅशनल पार्टी आहे, ते महाशक्ती आहे ज्यांनी अख्ख्या पाकिस्तान म्हणजे काय परिस्थिती होती माहित नाही. तर याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे, तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे हा देशातला ऐतिहासिक तुमच्या मागे आमची पुरी शक्ती आहे. कुठेही काही लागलं तर कधी कमी पडणार नाही याची प्रसिद्धी आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा सगळ्यांना येईल. सर्व आमदार एक मिनिट, तुम्ही रेकॉर्डिंग करा. सर्व आमदार एक मतानं आमचे सर्व अधिकार जो निर्णय घ्यायचा आहे तो सर्व एक मतानं आम्ही आमचे गटनेते एकनाथजी भाऊ शिंदे यांना देत आहोत. तर अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात तानाजी सावंत यांनी प्रस्ताव मांडला आणि सर्व आमदारांनी त्याला अनुमोदन दिलं आणि एकनाथ शिंदेंसह सर्वांनी हात वर करून हा प्रस्ताव स्वीकारलेला आहे. आता एकनाथ शिंदे हे गटनेता बनलेले आहेत, त्यामुळे एका वेगळ्या अर्थानं ते या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमधल्या आमदारांच्या शिवसेनेचे शिवसेना पक्षप्रमुख झालेले आहेत असं म्हटलं तरी ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचं ठरणार नाही. संजय डाव आपल्याला अधिक माहिती देतात. संजय, काय आणखी बोलणं चालू होतं? सगळे आमदार अगदी हसत खेळत समर्थन करतात. जी एक टीका होत होती की या आमदारांना जबरदस्तीने आणण्यात आलेलं आहे, हे सगळे हात वर करून हसत खेळत समर्थन देतात एकनाथ शिंदेना, काय सांगाल? नक्कीच सर, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक की जे आमदार आता एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत ते सर्व पूर्ण शक्तीनिशी एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे असं स्पष्ट झालेलं आहे. कारण तानाजी सावंत यांनी एकमुखानं प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे आमचे गटनेते आहेत आणि ते जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही आहोत आणि या सगळ्या आमदारांनी हात वर्त करून त्यांना अनुमोदन दिलेलं आहे. आणि एक स्पष्ट झालं की आता हे सगळे आमदार जे आहेत कोणीही जबरदस्तीने आणलेलं नाही आणि या सगळ्या आमदारांनी आता निश्चय केलं आहे की आपले नेते जे आहेत ते आता एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही आहोत. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे या सगळ्या आमदारांशी बोलताना त्यांनी एका पक्षाचं नाव घेतलं नाही पण एक राष्ट्रीय पक्ष त्यांनी मला वचन दिलं आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयामध्ये तुम्हाला जी मदत लागेल ती मदत मी करायला तयार आहे. त्यामुळे आपल्या पार्टीची आहे, त्यामुळे हा नेमका पक्ष कोणता हे सुद्धा गुलदस्त्यामध्ये आहे. कदाचित तो भाजप पक्ष राहू शकतो कारण त्या पद्धतीनं सगळं समीकरण होत आहेत, त्यामुळे भाजपचं पाठबळ या सगळ्यांना आहे असं बोललं जात आहे. कदाचित एकनाथ शिंदे जेव्हा राज्यपालांना पत्र देतील आणि सत्याचा दावा करतील तेव्हा कदाचित भाजप आपली भूमिका स्पष्ट करेल आणि भाजप आणि एकनाथ शिंदे मिळून सत्ता स्थापन करतील असे एकूणच संकेत आहेत. या दोन गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत की एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, सगळे आमदार एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. एकनाथ शिंदे आता अजून तीन आमदार जे आहेत ते भागामध्ये आहेत. तीन आमदार आता काही वेळामध्ये इथं रेडिसन हॉटेलमध्ये गुवाहाटीमध्ये पोहोचणार आहेत. दादा भोसे आहेत, त्यानंतर संजय राठोड आहेत आणि फाटक आहेत. हे तीन आमदार आल्यानंतर त्यांची वाट पाहणं खरं म्हणजे सुरू आहे आणि म्हणून दिवसभर जे सगळी मीटिंग घेऊन जे पत्र जे राज्यपालांना दिलं जाणार होतं त्या तीन आमदारांसाठी थांबलेलं आहे. हे तीन आमदार जे आहेत इथं पोहोचतील तेव्हा सर्वानुमते निर्णय पुन्हा एकदा घेतला जाईल आणि एक सह्यांचं पत्र जे आहे आम्ही वेगळा गट स्थापन करत असल्याचं ते पत्र जे आहे आता शक्य नाही, कदाचित उद्या सकाळी जे आहे हे पत्र राज्यपालांकडे पोहोचत केलं जाणार आहे. संजय, फार महत्वाचे अपडेट्स दिलेले आहेत, धन्यवाद. आणि वेळोवेळी आपण अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.